महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये जे काही लाथाड्या यांच्या सुरू आहेत याचा नक्की फायदा महाविकास आघाडीला होईल. 2020 नंतर काही अब्जावधीचे जे रकमेत जे आहे ते वाढ इन्कमच्या रकमेमध्ये वाढ झाल्याचा एक अहवाल समोर आलेला आहे. मुळात 1948 मध्ये त्यांच्यावर जे काही कार्बोनेटचा कर आकारला होता तो 28% कर होतं. आता तो 2023 मध्ये वाढण्याऐवजी 23% आले. काय सांगायला परत प्रश्न विचारा. 5 अब्जावधीची रक्कम जी आहे ती 2020 नंतर दुपटीनं वाढल्याचा एक अहवाल समोर आलेला आहे. 1948 म्हणजे त्यांची प्रॉपर्टी त्यांची संपत्ती दुपटीनं वाढल्याचं एक अहवाल समोर आला आहे. 1948 मध्ये यांच्यावर जे कार्बन जो कर होतं तो 48% यांना कर होतो. मात्र आता तो सध्याला 23% झाला आहे. काय सांगा. नाही 48 किती होतं हे मला माहीत नाही. माहिती घेऊन सांगितलं पाहिजे. आत्ताही 23% आहे कर लावला जात आहे. पैसा कोणाचा? हे अब्जापतींच्याकडे असलेला पैसा बँकांचा आहे. केंद्र सरकारच्या कृपेने मिळालेला पैसा आहे. हे काही स्वतःच्या भरोश्यावर उभे झालेली हे अब्जापती नाहीत. बँक बुडवे यातले मोठे आहेत. बँकेचा कर्जमाफ मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि तरी पण कमी टॅक्स देत असतील तर ते छाती ठोकून घेण्याचं किंवा बडवून घेण्याची गरज नाही सरकारला. मुळात विषय टॅक्स किती देतात तर तो व्यवसाय कुणाच्या भरोशावर करतात, कुणाच्या पैशावर करतायत हे संपूर्ण अब्जाधीश बँका बुडवून मोठी झालेली आहेत. खरं तर हे टॅक्स कमी झाला जास्त झाला याची माहिती माझ्याकडे नाही. 48 मध्ये काय टॅक्स होता हे माहिती माझ्याकडे नाही. परंतु 23% टॅक्स हा जो मिळतो आहे हा सरकारच्या तिजोरीत जमा होतो आणि फिरून पुन्हा बँकेच्या माध्यमातून या अब्जापतीकडेच जातो आहे. म्हणून यातून काही फार फायदा सरकारच्या किंवा देशाच्या आर्थिक सुबत्तेसाठी होतो असं मला वाटत नाही. नवरोजी सर निलंबित केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले. सुनील केदार असं म्हणणं होतं की नवरोजी सरांवर अन्याय झाला, त्यावेळी अन्यायाच्या विरोधात तुम्हाला काय वाटतं? नाही असं हे सुनील केदार सुटल्यानंतर त्यांच्यासोबत जर नरू जिचकार जात असतील तर त्यांचे वैयक्तिक संबंध त्या ठिकाणी आहेत. वैयक्तिक संबंधापोटी प्रेमापोटी जाणं मला वाटतं वाईट नाही आणि त्यासाठी ते गेलेत. आम्ही एखादा व्यक्ती जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासोबत उभे राहिलो तर गैर काय. आणि मलाही वाटतं की सुनील केदारांची भूमिका योग्य आहे. हो कारण मुख्यमंत्री रात्री दावोसला गेलेला आहे. त्यांचा दावा आहे की मोठे इन्व्हेस्टमेंट ते या दावोसमधून आणणार आहे. तुम्हाला काय? महाराष्ट्र बघेल. खोदा पहाड निखला चुवा मागच्या वेळेस तसंच झालं. हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत. ज्याचं नेटवर्थ 5 कोटीचं नाही त्याच्या नावाने 1000 कोटीची गुंतवणूक मागच्या वेळेस दावोसमध्ये दाखवली. ज्या फॉरेन कंपन्या दाखवल्या होत्या त्या इंडियन कंपन्या निघाल्या. ही जगलरी कशासाठी? ही बनवाबनवी कशासाठी? हा बोगसगिरी कशासाठी? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून अशा प्रकाराने जर या लोकांशी सरकार वागत असेल, चालत असेल आणि हे वराड घेऊन गेलं असेल, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून, सरकारच्या तिजोरीतुला लुटून खर्च करून दावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो. आज उद्धव ठाकरे की प्रेस कॉन्फरन्स आहे, जो की निकाल आहे उसके विरोध में वो प्रेस कॉन्फरन्स होने वाले महाविकास आघाडीचं काय स्टेटस आहे महाराष्ट्रातलं जागा वाटतं? महाविकास आघाडीची पहिल्या बैठक झालेली आहे. दुसरी बैठक लवकर होती आहे. या आठवड्यामध्ये ती बैठक अपेक्षित होती. पहिल्या बैठकीमध्ये जवळपास 80% काम वाटपाचं जवळपास पूर्ण झालेलं आहे. फार तर एक 2-4 जागेच्या संदर्भामध्ये तेवढा एक विषय शिल्लक आहे. आणि पुढच्या बैठकीमध्ये, कारण आघाडीचं मध्ये 2-4 बैठका होतच असतात, एका बैठकीमध्ये सर्व काही वाटप होऊ शकत नाही. आणि पुढच्या बैठकीमध्ये मला वाटतं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ताकदीनं या सगळ्या लोकसभा निवडणुकीला पुढे जाईल.
देवराचा जो प्रश्न होता, देवराचा जो प्रवेश होता तो दिल्लीतूनच ठरला होता आणि त्याची सूत्र सुद्धा दिल्लीतून हरवण्यात आली असे एकनाथ शिंदेने वेळेवर माहिती दिली. मला माहिती नाही आता दिल्लीत ती महाशक्ती एकनाथ शिंदेजींची काय करते, ते महाशक्ती जे ठरवेल ते हे करतील, नाहीतरी महायुतीमध्ये गेलेले घटक पक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. महाशक्तीचे गुलाम म्हणून यांना राहावं लागेल, गुलामगिरी करावी लागेल आणि गुलामगिरी करायची नसेल तर महायुतीतून बाहेर पडावं लागेल. पत्रकार परिषद घेत आहे, अध्यक्षांचा जो निर्णय आला त्याचा विरोध करत आहे. महत्वाची गोष्ट की त्यांच्यासोबत काही वकील देखील त्या पत्रकार परिषदेत नाही. असं आहे, अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अंतिम नाही आणि दिलेला निर्णय अयोग्य आहे अनेक विधिज्ञांचं मत आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो व्हीपची निवड अवैध ठरवली त्यालाच त्यांनी व्हीप म्हणून मान्यता दिली. असे अनेक निर्णय आहेत, त्या निर्णयामधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये संविधानाला धरून कायद्याला धरून तो निर्णय नाही. हे अनेक ज्येष्ठ विधिज्ञाचं मत आहे, हे आमचं मत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणारी जर भूमिका उद्धवजींनी घेतली असेल तर ती योग्य आहे. आंबेडकरांनी एनडीए सोबत यावं जर ते आले तर रामदास आठवले म्हटलं की मी त्यांना माझं मंत्रिपद देईन. आता सध्या रामदास आठवले कोणत्या ठिकाणी आहेत हे त्यांना ठाऊक. त्यांची स्थिती सध्या तरी जो घाट बताए वो घाट का पाणी पिना, उससे ज़्यादा उनकी स्थिती मुझे नहीं दिखाई देती. भारतीय जनता पक्ष त्यांना जो घाट दाखवेल त्या घाटातलं पाणी पिणं आणि त्या घाटावर बसून राहणं एवढीच त्यांची स्थिती आहे. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप लोकसभेच्या 32 अजित पवार 6 आणि शिवसेना 10 असं ठरलं. ते 10 आणि 6 जे दोघांचे ठरले ते सुद्धा भाजपच ठरवेल अशी आमच्याकडे माहिती आहे. काल BSPने वेगळा लढण्याचा निर्णय घेतला, काय वाटतं? म्हणजे मागच्या 4-5 लोकसभेच्या आपण जर का जागा बघितल्या, निवडणुकांचे आकडे बघितले, तर BSPचा जो कॅडर आहे तो काँग्रेसच्या मतांची कापणी करताना पाहायला दिसतो. महाराष्ट्रात असं होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, UPमधल्या निवडणुका ज्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग ठेवून लढल्या गेल्या BJP बरोबर हे देशातील जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, स्वतंत्र लढवलं तरी त्यावर फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. अजित गुलाबराव पाटील म्हटले की अजितदादा आमच्याकडे आले तेव्हापासून आमच्यावर खोक्यांचा आरोप बंद झाला. नाही, आता आरोप आल्यानंतर डबल खोके झाल्यानंतर लोकांना बोलताना त्रास होतो, त्यामुळे डबल खोके बोलताना तोंडाला त्रास का करून घ्यायचा म्हणून लोक बोलायचे थांबलेत. जाणकार म्हणतात महाविकास आघाडीने जागा दिल्या तर आम्ही तिकडे जाऊ, बच्चू कडू म्हणतात आम्ही गेम करू, तर सदाभाऊ खोत यांनी म्हटलं की मुंगे सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, तर माहिती नेमकं चाललंय काय असा प्रश्न. सगळे एम्बिशियस लोक आहेत, हाय एम्बिशनवाल्या लोकांचा सत्तेसाठी ज्यांची भूमिका सर्वोच्च आहे, जनतेच्या सेवेपेक्षा सत्तेला महत्त्व देणारी ज्यावेळेस मंडळी एकत्र येतात त्यावेळेस सत्तेला सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे ही जनतेच्या सेवेसाठी नाही तर या देशा राज्यातील एकूण राजकीय जी स्थिती होती किंवा राजकारण्याची संदर्भातला जे एक सन्मान होता
मान होता तो या पक्षफोडीनंतर पक्ष फुटून गेलेल्यांच्या संदर्भात तो राहिलेला नाही. जनसामान्यामध्ये राजकारण्याच्या संदर्भात अत्यंत वाईट मेसेज गेलेला आहे. अत्यंत घृणास्पद लोक आमच्याकडे बघतात. यावरूनच यांची एकूण स्थिती कशी होऊ शकेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय आहे वो संविधानिक नाही आहे, संविधान पे आधारित नाही आहे, या ना कानून पे आधारित आहे. कानून का ना उसमें कुछ प्रावधान है. इस स्थिति में जो निर्णय जो प्रेस और उद्योग जी ले रहे इस निर्णय के खिलाफ में मैं वो समझता हूँ कि उचित है. जो निर्णय लिया गया है वो अपने अधिकार क्षेत्र से बाहर वो निर्णय है, ऐसा ही हम कहेंगे. उनके उन्होंने सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय ने जो बातें कही थी उस बातों को सर्वोच्च न्यायालय से अगर ये बड़े है या न्यायालय का अवमान तो मैं नहीं कहूँगा, पर न्यायालय ने जिस व्हिप को कैंसिल किया था, अवैध बनाया था, उसी को फिर से व्हिप घोषित करना, तो ये सब कानून के ऊपर की बात जो निर्णय में दिखती है उसका निश्चित रूप से जो उद्धव जी आज उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे तो वो सही दिशा में जा रहे ये मैं मानता हूँ.